नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजश्रीचो मयमोगाचो येवकार. सुरवेक पळयाच्यो मुखेल खबरो. काँग्रेसीन लोकसभा वेंचणुके खातीरचो जाहीरनामो केलो जाहीर. धमकी देऊन प्रेशर घालून मनसी मोन्सेरात उमेदवारांक अर्ज फाटी घेऊन लायता. बाबूश विरोधी पॅनलाचो आरोप. आठ वर्सां सोपली. तुमच्या आशीर्वादान आनी मोगान प्राईम टीव्ही करता मुखावेली वाटचाल. खबर विस्तारान. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांच्या हस्तुकी लोकसभा वेंचणुके खातीर गोंयचो जाहीरनामो प्रसिद्ध झालो. ह्या वेळार प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार कार्लोस आल्वारीस फरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, उत्तरेचे उमेदवार रमाकांत खलप, दक्षिणेचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हजर आशिल्ले. रामनमी काँग्रेसीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले. गोवा रिलेटेड गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो गोंयचो मॅनिफेस्टो आज आमी गोंयकारां मुखार दवरतात. टायम इतल्याक लागून लागलो की जे लोकांचे फिडबॅक, जे आमचे उमेदवार जे भोंवले लोकांक मेळ्ळे आनी लोकांचे जे फिडबॅक्स आशिल्ले, लोकांचे जे क्वेश्चन्स आशिल्ले, ते आमी सगळे ह्या मॅनिफेस्टोन घालून गोंयकारांचे इश्यूज, गोंयकारांचे मुद्दे कशे आमी काँग्रेस पक्ष रिझॉल्व करतली, कशे सोडयतले हे आमी तुमच्या मुखार मांडटा. सो आमच्या मॅनिफेस्टोतलो पहिलो पॉईंट असा तो प्रोटेक्टिंग एनवायरमेंट, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ आणि गोयची आयडेंटिटी अँड सेफ गार्डिंग अवर लाईफ लाईन मदर रिव्हर मादय. दुसरो सगळ्यात महत्वाचो जो आमचा 2022 असेंब्ली इलेक्शनांकूय आशिल्लो, स्क्रॅपिंग ऑफ 3 लिनियर प्रोजेक्ट्स अँड हॉल्टिंग कोल ट्रान्सपोर्टेशन अँड सेव्हिंग गोवा फ्रॉम बिकमिंग अ कोल हब. आज मुरमुगाव तालुक्याचे लोक आणि इतर वाटाऱ्याचे जे झुंच्यान कोळसो वता हे लोक आज अक्षरशा थंय त्रासान पडिल्ले. सो तांचे मुद्दे, तांचे इश्यूज घेऊन हो आम्ही पॉईंट घातिल्लो असा. तिसरो पॉईंट इज क्रिएटिंग जॉब्स अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज, गिव्हिंग प्रायोरिटीज टू लोकल यूथ इन गव्हर्नमेंट एज वेल एज प्रायव्हेट सेक्टर. चौथो, ensure the immediate resumption of legal mining and provide relief to mining dependents from their decade long suffering. And when Congress party speaks, we deliver. Janna ami goincho jahirnamo janna ami release karta, this jahirnamo or this manifesto has the sentiments of the local people. So anger ech bito raha against this brushed Himla party, against the failures of this double engine sarkar. ye amche doni khasdar highlight korpak lok sabhen goincho awaz aur deshacho awaz javpak prayatna kortale. aaj employment acho jenna issue zala ani goa is the highest unemployed index, the figures are by niti aayog, this is a certificate given by the prime minister of the country Narendra Modi ji to this Pramod Sawant sarkar, that you all are one of the highest unemployed states in the country, even the CMI numbers say. aaj in unemployment janna jata tya vela amche goiche bav boin they go for better prospects abroad and somewhere they are failed because ye janna dual citizenship acho issue is still pending. We will fight and make sure that the OCI status for these Goenkars will continue. Prima khatir chalchitra patrakar Raju Venkatesh Ponji. Taligaon panchayat vistuke ek vegrach vare vhavung lagla. Mantri dhamki deun pressure ghalun amche umedwarang arz phati gheung lagta mhanun babush virodhi panelacha arop. Mantri babush monserat amche umedwaracha ghara basun taka arz phati gheung lagta. lokang bari seva divchi mhanun ami bare shikilya umedwarachi nivad keli.
मात आमदार मंत्री बाबुशाचा इतला धाक असा की उमेदवार अर्ज फाटी घेऊन लागल्यात म्हणून आरोप बाबुश विरोधी पॅनलान केला. बाकीच्या गोयात मनशान भितर इलेक्शन जातात पण तालिगाव तो न्हू हिंगा मनशान भितर इलेक्शन जायना. आम्ही मनशान ती जानवारा तोही झाली हा किंवा कितलो प्रेशर असता आमच्या कॅन्डिडेटचे. आय विल क्विकली गो थ्रू द थ्री कॅन्डिडेट्स हू हॅव विथड्रॉन. एक आम्ही पण तुमका सांगलेलो मयूर उस्कायकर म्हणून ही वॉज अ ओबीसी कॅन्डिडेट ऑफ द भंडारी समाज. दे हॅव लिटरली मेड हिज लाईफ अ लिव्हिंग हेल इन द लास्ट 48 आवर्स टिल ही फायनली विथड्रू. राईट, दे टूक हिम अवे फ्रॉम हिज हाऊस, दे हॅव नॉट अलाउड हिम टू गो होम, दे हॅव हॅरेस्ट हिज मदर टिल दॅट बॉय फायनली विथड्रू. राईट, अँड आफ्टर दॅट बॉय विथड्रू मागीर त्यांचे वॉर्ड नंबर वन विच इज सेसिल अँड भूपेश इज वॉर्ड नंबर वनान त्यांनी फोंगोटो मारल्या. त्यांची म्हणजे कोहली जात ती तुम्ही पोवपाची, त्यांनी फोंगोटो मारल्या वॉर्ड नंबर वनान सेलिब्रेट करपाक. सो वी आर ऑल्सो सेलिब्रेटींग की आमकां एक यंग ओबीसी भंडारी समाजाचो भुरगो मेवलेलो, तो फुडें सोडलो आनी तेणें 2 दिसांक तें प्रेशर हें केलें, सोंसलें अँड सोसूंक जायना मागीर म्हणून तेणें फाटी सोडलो. बट वी सेलिब्रेट दॅट फॅक्ट, वी स्टील सेलिब्रेट, वी आर हॅपी. कँडिडोक आमी राती 19 तारखेर तो बाबूश आनी तेजी आख्खी गँग पळय मनसराताची पळय जानवरां आसा ती तेज्या घरा पावल्या, तेका हॅरेस केला आनी सकाळीं आमी तेका मेळोंक गेलेले. भुपेश गेलोलो, आमचो क्रिस गेलोलो आनी 3-4 जाण गेलेली तेका मेळपाक. आमी मेळोनचे आदी बाबूश तेंच्या घरान भितर. वेन ही सेज तुमचे पॅनल जिंकचे ना जाल्यार वाय यू आर कमींग अँड बॅगिंग टू अवर कँडिडेट्स टू विथड्रॉ. सिंपल फंड आसा, तुका दिसता की तू जिंकतलो, लेट्स हॅव अ फेअर इलेक्शन अँड यू फायट अँड यू वीन, देन वी वील कन्सिडर दॅट यू हॅव वॉन द इलेक्शन. तू असो प्रेशरायज करनाका तेजेर. आतां ते कांदूचेर कसो प्रेशर घातलो, कितलो घातलो तो आमकां कळना. काय तिका कितें प्रोमीस केलें, काय तेका ब्लॅकमेल केलो, तिच्या शेताक लागून केलो, काय कित्याक लागून केलो, फॅमिलीक लागून केलो, दॅट वी डोंट नो. पूण ही हॅज बीन लिटरली सारको तेजेर इतलो प्रेशर घातलो, तिणें म्हाका सांगलें भुपेश आतां जावचें ना, आय एम आपल्याक विथड्रॉ करचें पडटलें. ही ही टोल्ड मी दीस मिस एस्टेला. She doesn't reside in the ward. She resides in Old Goa. And she didn't want to contest. Monserrat's panel has forced her to, you know, contest. And that's what she's going around telling everyone. Amka tel pasan news miyola amka. So when you want somebody like that in this ward, who's not even staying in the ward, how you'll do work for the people? And then you're pressurizing our candidate. Ani tumi valle valle holding galta. Women should be empowered monon. That is one of your guarantee. मोदी की ग्यारंटी विमेन एम्पावरमेंट. ही विमेन एम्पावरमेंट तुम्ही करता, यू आर प्रेशरायझिंग विमेन हू वॉन्ट टू स्टँड फेअर फाईट जाऊन दी नू. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार राजू व्यंकटेश पणजी. आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आधाराचेर आणि विश्वासाचेर मुरगावात 80% मतदान आमकां मेळटले म्हणून मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उलयले. काँग्रेसी नेटार प्रचार चलयला, मात आमकां आमच्या कार्यकर्त्याचेर चड विश्वास, कार्यकर्ते रात दीस वावुरता म्हणून आमदार मुखार उलयले. आम्ही जे उत्तर दिला त्या उत्तराप्रमाणे आम्ही वावुरता आणि दक्षिण गोयचा आमचो उमेदवार निश्चितच निवडून हाडटले म्हणून ते मुखार उलयले. मुरगावचे सगळे ज्येष्ठ नागरिक, युवा आणि महिला ते व्हडल्या संख्येन हांगा जमा झालेले असा. डोर टू डोर नॉर्मली खूप जण म्हाका तोच प्रश्न करता की डोर टू डोर नॉर्मली MP इलेक्शनाक जायना, बट आम्ही खंय तरी हो विचार इतल्या लोकांडलो की आमचो एकूच एम असा जो आमचे गोयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान जे आमच्या लिडरशिपाक जे वचन दिले असा, दोन्ही सीट नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा आम्ही जिंकून दितले आणि साऊथ गोवा 60,000 वोटांनी जिंकून दितले. त्याच्या लागून आमचं सगळ्यांचा प्रयत्न चालला मॅक्सिमम वोट काढपाक आपल्या आपल्या मतदारसंघांसून काढून दिवपाचो हो आमचा प्रयत्न असा. त्याच्या लागून आख्खे कार्यकर्ते इतले चार्ज झालेले असा, त्या लोकांक सगळ्यांक कन्व्हिन्स करपाक लागलेलो असा आणि डोर टू डोर वचून लोकांकडे आम्ही वोट मागपाक लागलेले. जसे की आमचे इलेक्शन, की हे आमचे इलेक्शन, हा किती म्हणतो मोदीचे इलेक्शन म्हटल्यारूच आमचे इलेक्शन. आणि जे देशाक लागून आज जो आमचा प्राईम मिनिस्टर वावर करता, आज 10 वर्षां झाले आणि तिसरे टाईम त्याला ते प्रधानमंत्री बसोवपाक लागून आमचा सगळ्यांचा हातभार लागून जाय म्हणून आम्ही हे डोर टू डोर स्टार्ट केले असा. आता वॉर्ड नंबर वनानसून आज आम्ही स्टार्ट केलेले असा. हे आम्ही वॉर्ड नंबर वन टू वॉर्ड नंबर 9 टोटल आम्ही कंप्लीट करतले. एव्हरी घरान वचून आम्ही एव्हरी घरान वचून रिक्वेस्ट करतले. 2 टर्माक आमच्या प्रधानमंत्र्यांनी दाखवून दिले असा, 10 वर्षां विकास म्हणजे कितपत, इन्फ्रास्ट्रक्चराचा विकास म्हणजे कितपत, मनुष्यबळाचा विकास म्हणजे कितपत, आमचे भावी पिढीक नेक्स्ट जनरेशनाक बरो भारत दिवपा खातीर, सुरक्षित भारत दिवपा खातीर आणि वेल डेव्हलप्ड नेशन करपा खातीर जो संकल्प घेऊन आम्ही मुखार सरलेले असा, त्याका तुमचा साथ दिवपा खातीर. आपापसामध्ये कितें जर बारीक सारीक मतभेद असतात ते सगळे विसरून फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाक मतदान करचे. आणि नरेंद्र मोदी तिसरे फाटी आमकां पंतप्रधान करपाक जाय आणि कोणी जर हांगा आमकां ओपोजिशनात तुम्ही पळयात तांचे कडेन कोणूच ना,
आपले मत जे असा अत्यंत महत्वाचे लोकशाहीन व जो राईट आमक दिला असा पाच वर्षांनी एकदा मेळटा तो राईट करतासतना सारख्या मनशाक जर आपले मत दिले बरे मनशाक जर योग्य नेतृत्वाक जर आम्ही मत दिले जाल्यार आपल्याक सॅटिस्फॅक्शन दिता कारण दक्षिण गोंयात आम्ही VC मतदारसंघात भोवतात आमचा उमेदवार जसा 100% जिंकता. पहिली सुवादीर हांव मुरगांवकरांचे अभिनंदन करता आणि ही जी आज आम्ही जी रॅली करीत आहात संकल्पाच्या अंडर ती पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता मुरगांवान भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना दुसऱ्या पार्टीक आणि खंयचोच हांगा स्टँड ना. आज हांव अख्ख्या गोंयभर साऊथ गोवाभर हांव कॅन्डिडेटां वांगडा भोंवत असा आणि ज्या ज्या जाग्याचेर आम्ही ज्या जाग्यार भोंवता थंय आमकां इतलो रिस्पॉन्स बरो गावता डे बाय डे आमचे चेंजीस जायत रावता. आज ह्या मतदारसंघात आम्ही सेकंड टाईम व्हिजिट दिलेली असा. आम्ही जसे आमच्या सर्वानंद भाई सांगले की आम्ही 1.5 वर्षा पयसून काम केलेलं आहे. आम्ही कॅन्डिडेट केन्ना पळोवंक ना आमचं कॅन्डिडेट फक्त कमळ या चिन्हाचेर आम्ही कार्य करीत असा आणि आमचे जे कार्य हा कार्यकर्ते आहात ते कमळ म्हणून काम करता. आज जसे संकल्पान म्हटले की हे इलेक्शन म्युन्सिपाल्टीचे न्हू किंवा MLA न्हू हे बारीक बारीक हेवे भावे धरप ना फक्त आम्ही नरेंद्रभाई मोदीक पळोवपाचे आणि या इलेक्शनाक वचपाचे. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. आता घ्या व्यवसाय गुसाव. मोगो पक्षान प्रियोळ मतदारसंघात मंगेशी सभागृहात आपयल्ल्या सभेत मोगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, आदले खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नायक, आदले सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर तसेच व्हडा संख्येन मोगोचे कार्यकर्ते हजर आशिले. प्रियोळ मतदारसंघात जायत्यो समस्या असा आणि त्यो दिल्ली मेरेन व्हरून सुटाव्यो करपाच्यो असात म्हणून मोगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर उलयले. त्यो दिल्ली पर्यंत एक पावन आमकां सुटाव्यो करपाच्यो आसात. कारण हांव नाका आमचे काही आतां शेतकरी लोक आसा पुरोगामी लोक आसा त्यांनी गाडे रस्त्यार लागिल्ले आसा ते रस्त्या वयले गाडे आतां नॅशनल हायवे जाल्ले तेंकां काडपाच्यो नोटिसा परत परत येतात. पयलीं पसून ह्या प्रियोळ मतदारसंघांत भाजपा उमेदवार जो आसता तेका आमी भरपूर मदत दीत आसात. 2014 जेन्ना आमची युती आशिल्ली ती इलेक्शना पयलीं आशिल्ली तेन्ना आमी ह्या मतदारसंघातल्यान 19,500 मतां ही भारतीय जनता पक्षाचे आशिर्वाद भाऊ दिल्ली. ह्या विशी मतदारसंघातल्या एकूण आमचो मोगो पक्षाचो जो मतदारसंघाचे तो हायस्ट मत आमी दिल्ली. त्याच पद्दतीन आज सरकार आम्ही पुढे सरपाक सुद्धा सुधीर ढवळीकरांकडे खूप आमचं योगदान असतं. आमच्या मतदारसंघात खूप योगदान असतं. जेचे कडेन रस्ते नाशिल्ले ते रस्ते पावले. उदकाची सोय नाशिल्ली उदक पावले. धनगरवाडी आमच्यो पोखरमठ प्रासाद खामामठ प्रासाद कारेमठ ह्या भागांनी दामे रस्ते पावले. इतली वर्सां ते थंय स्वातंत्र्य सैनीक थंय रावताले. ते 14 वर्सां तो म्हणटालो आपल्या आयुष्यात कितें चिंतून नाशिल्लें आमचे दामे वर्सां आमी पावलो वायल्डलायफाचे. अशे मोगो पक्षाचे सुद्दां आमकां गोंया भितर प्रगती खातीर खूब योगदान आसा. आज आमी सगळ्यांनी मोगो पक्षान थरयले आसा आनी दीपक बाब ढवळीकर हे गिरिरी सगळ्यांक प्रवास करता सगळ्यांक भोंवता मोगो पक्षाचे कार्यकर्त्या कडेन मेळटा आनी भारतीय जनता पक्षाचो उमेदवार दोनी दक्षीण आनी उत्तरे कडेन दिवन घेवपा जाय हे लोकां पर्यंत संदेश पावो तेचे तरेचे प्रयत्न करता. आज तुमच्या मिडिया म्हणटा आणि लोक पब्लिक म्हणटा की भाऊन कायच करना भाऊन केला पण त्याने केंद्रात प्रसिद्धी करता. हांगा खंय तरी एक टॉयलेट पार्लर सुद्धा इनोव्हेशन करता आणि प्रसिद्धी मेळटा ती भाऊन केली ना. म्हाका दिसता आमच्या वेळार जेन्ना भारत सत्र आमची बॉडी आशिल्ली तेन्ना शुद्धा जडपी आशिल्ले हांव सरपंच आशिल्लो विनोद आशिल्लो अदिती आशिल्ले त्या वेळार आमी भाऊ कडेन गेली आणि भाऊ सांगले ह्या वाठारांत आपल्या एक तुझो भाव जा कित्याक कमी रेटीन दिवपाक. आज घराचे भाटप पळयत जाल्यार 1.5 लाख पाणी आसा. एक सवाय भितर आमच्या लोकांक ह्या पिळो प्रदर्शन क्षेत्रांतल्या लोकांक दिवपा खातीर भोंवता भाऊन म्हाका वचन म्हणून करुया आनी जवळ जवळ 6 ते 7 महिने भितर ताणें फूल प्रोसेस केलो आनी आयज 1 कोटीचो घर ह्या आमच्या वेळी पिळो पंचायतीक दिलो ते भाऊ. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. मुख्य वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी वेंचणूक निरीक्षक डॉ वृंदा एम देसाय हांच्या हजेरेंत जबाबदारीन मतदार करा हे जागृत गोंयकार पंगडान रचिल्ले मतदार जागृती गीताचे लोकार्पण केले.
जबाबदारीन मतदान कर हे गीत सगळ्या मतदारांक उपला आणि तसेच सगळ्यांनी भायर सरून 100% मतदान करचे असे आवाहन या गीतातल्या केला. लोकार्पण सोहळ्यात प्राईम टीव्हीचे संपादक संदीप केरकर, संगीतकार जो डिकॉस्टा, गीतकार जॉन आगियार तसेच हेर वांगडी हजर आशिले. आता झाला वाईट त्याच्या मोदी की ते सोपाय मतदान करू विसरू नकाय पाच वर्षाचो हिशोब तुम्ही कोराय त्याच्या दिसोयानी आसात तुमचे पैसे काम जातोच म्हणले तुम्ही बुरशे या देशात उगास तर आता वालरा तुझ्या वोटात फुडार वाचूया लोकशाय राखूया बरो कोण असा त्याच्यात मत मारूया आणि जगो नका तू त्यांचे तयार व सेक्युलरिझम ही आमची ओळख येस बॉस विविधते नेक्सार ही आमची संपत्ती अरे समजात मरे आमच्या गोयची परिस्थिती. At this moment, as we are all requesting again and again, people should come and cast their vote in a much big number this time, so that we can have a record, as we have already requested you all for 100% voting this time from Goa, so that Goa can set a world record, and this can only be possible in our state here in Goa. So with this song dedication to all of you, please come and ensure your votes, your relatives' votes, your friends' votes, and whoever we will in touch with you, please ask them to come and cast vote on 7th May, this time in phase 3. Don't forget this date, 7th May. Jawabdarin Matdankar, he election song, Vishnuk Geet, Geeta cha aaz lokarpan jalne asa. Ani he Geetan, mazo ek lanso role asa, ek part of the lyrics, aame barile hai. आणि पार्ट ऑफ द लिरिक्स जो 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 डिसोजा डिकॉस्टा हाणें बरयला ताणेंच जो डिकॉस्टा ताणेंच हें म्युजीक ताजें संगीतबद्ध केलां कंपोज केलां सॉंग आनी तें एकदम बरें जालां. आनी बेजिकली आमी जेन्ना म्हणटात इलेक्शन्स इलेक्शन वेंचणूक आयला म्हणटकच लोक म्हणटात आं आसूं न्ही कित्याक मतदान करपाक जाय पूण ना मतदान ही आमची एक मूळ जबाबदारी कशी. सॉंगाचें नांव आसा जबाबदारीन मतदान कर. म्युजीक कंपोजर माय सेल्फ दॅट इज जो डिकॉस्टा आनी आमचो लिरिक्स रायटर जॉन आगियार एन्ड माय सेल्फ अगेन जो डिकॉस्टा. सो वी हॅव जस्ट रिलीज द सॉंग एन्ड द होल मॅसेज आमचे तितू मॅसेज आहा ती सगळ्यांक अवेरनस करपाची सगळ्यांक भायर सरोन आपले रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वोटींग सो दॅट यू डोंट मिस आउट ऑन हूम टू वोट एन्ड द रायट पर्सन टू बी चोजन. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश पणजी. आता घे खुस किस विसवा उपरांत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां वेंचणूक येतकच धर्माची याद जाता. कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव तशेंच हेर धर्माच्या मुखेल्यांनी आनी समाज वावुरप्यांनी गोंय वाचोवपाक शकता अशा उमेदवारांक मतां दिवपाचो उलो मारला. खंयच्या पक्षाक ते ताणें सांगिल्लें ना आनी ते प्रमाण योग्य त्या उमेदवाराक लोक मत दितले म्हूण गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकार उलयले. नरेंद्र मोदीजींचें सरकार आयल्या उपरांत देशांत हिंदू धर्म संकटांत आयला ही भविश्यवाणी जाल्या आनी आतां ते धर्म वाटपाक भायर सरल्यात म्हूण पाटकार मुखार उलयले.
ज्या दिसा नरेंद्र मोदींचे सरकार आयले ताज्या दुसऱ्या दिसा हिंदू धर्म दोघ्यान आयले, त्या दिसाच्यान छत्रपती शिवाजी महाराजाक ते मुखार काढपाक लागले, प्रभू श्री रामाक मुखार काढपाक लागले आणि ह्या देशान लोकांक फोडपाचो एक प्रयत्न झालो. कार्डिनलानूच न्ही, बाकीचे सगळे धर्माचे लिडर ज्या सगळ्यांनी आज किती अपील केली असा की आज गरज असा ती गोयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाची. या देशान प्रत्येक जनतेक जो अधिकार मेळा संविधानात तो खुं तरी आज प्रोटेक्ट जावपाक जाय. बापुरी आलेमान जसे सांगले की फ्रीडम ऑफ स्पीच, तुमकां सुद्धा दिसता खूप बरेंचे, तुमकांय दिसता खूप किती गालांचे, पण तुमकांय खंयच्या वयल्यान फोन येतात, तुमकांय कोण तरी प्रेशर हाडटा. सो हे सगळं हो प्रेशर वचपाक लागून म्हाका दिसता कार्डिनलान जो स्टेटमेंट केला ताणें खंयच्याच पक्षाक मार म्हणून सांगून ताणें सांगला की जर आज गोंयची आयडेंटिटी हे संविधान जर तर राखतलो जाल्यार त्या प्रमाणे लोकांनी मेजॉरिटी नेऊन वोटिंग करचे. दीस इज आय थिंक इज अपील. नॉट ओनली ही, बाकीचे स्वामीजीनूय केल्ल्या, बाकीचे जे इतर दुसरे धर्माचे लिडर्स आसात त्यांनी केल्ल्या. वाय ओनली दॅट जे लोक गोंय राखपाचो प्रयत्न करतात एक्टिविस्ट आसतले ताणी अपील केल्ले आसात, दुसरे जे युनियन ट्रेड आसतले बाकीचे इतर सगळे संघटना ज्यो आसा पळय सगळ्यांनी आज अपील केल्या की आज गरज आसा काळाची ती म्हणटा ती आमचो देश वाचोवपाची, आमचे संविधानाचे आमचे रायट्स प्रत्येक नागरिकाचे वाचोवपाचे. नरेंद्र मोदीन एका मिडिया इंटरव्यून असे सांगला की ख्रिश्चन कम्युनिटी आमच्या वांगडा आसा आणि आमच्या कामाचे देखील पोवपांकूय येतला. इलेक्शन येतकीच मरे नरेंद्र मोदीक सगळे हे याद येता. मणिपूर जेन्ना आमचे देशाचे लोक जेन्ना थंय पळय टेन्स सिच्युएशन आशिल्ले, अरे महिलांक थंय रस्त्याचेर नेकेड करून जेन्ना तांचो परेड काढलो तेन्ना हो नरेंद्र मोदी खंय आशिल्लो. आज जेन्ना इतर दुसरे धर्मा भितर जेन्ना आज तणाव सिच्युएशन कितें जाता तेन्ना कित्याक उलयना नरेंद्र मोदी, इलेक्शन लागीं येता तेन्नाच कित्याक हे स्टेटमेंट येता, पूण तांच्या एक्शनान दिसना, गोंयांत तरी दिसना. आतां हेरिटेज सायट जी ओल्ड गोवा पळय आसा थंय एक ह्या बीजेपीच्या टॉप लिडराचो बंगलो आहा मरे थंय. युपीक पळय तुगेले योगीन बुलडोजर घाला आमी उडयले म्हणटा पळय, तशें हांगाय बुलडोजर घाला उडय मरे तो, कित्याक उडयना? प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश, पणजी. दक्षिण गोंयात जायते वृद्धाश्रम आसात, तातूंत भितर जायते ज्येश्ठ नागरीक आनी दुयेंती रावता आनी तांकां मतदान तांच्या मूळ घरा आसता वा त्याच वाठारांत आसता. तेन्ना हेर ज्येश्ठ नागरिकांक घरा कडेन जशें मतदान करपाची वेवस्था करता त्याच पद्दतीची वेवस्था ह्या लोकांकूय करची अशी मागणी करपी निवेदन शेडो कावन्सिलान दक्षिण गोंय इलेक्शन ऑफिसराक भेटयले. जिल्हा वेंचणूक अधिकारी 100% मतदानाचे आवाहन केला, त्या गोष्टीचो शेडो कावन्सिलान सावय कुतिनो हांणी अभिनंदन केला. आज आमी एक रिप्रेझेंटेशन दिवपाक आयला जो साऊथ इलेक्शन ऑफिसर कलेक्टर ऑफ साऊथ डिस्ट्रिक्ट. आनी हे रिप्रेझेंटेशन म्हळ्यार कितें, कितलेशे आमचे ओल्ड एजड होम्स आसात ऑल ओवर साऊथ गोवा, थंय सिनियर सिटिझन्स रावतात, जे कोण बरे ना ते रावतात. आनीक तांचो एक प्रश्न कितें आसता, जे तांचे वोटींग आसा ते आपले इधर आपले गांव घरा कडेन आसता, जे ओरिजिनल घर आसता थंय आसता, नाजाल्यार त्या लोकेलिटीन ज्या लोकलाचेर हे आसता ते कितें म्हणटा ते ओल्ड एज होम्स आसा ते. सो आमी एक रिक्वेस्ट घेवन येयल्या सी की आमकां हे करचें म्हणजे त्या लोकांक एक फेसिलिटी दिवची फॉर होम वोटींग ज्या सिनियर सिटिझन्सांक दिता ते भशेन. सो हे रिप्रेझेंटेशन आमी कलेक्टराक सबमीट करपाक आयल्या आनी एक होम एज ओल्ड एज होम आमी विजीट केला तो म्हणल्यार काना बेनावली आनी थंय आमी थोडी फॉर्म्स भरल्या आनी जाता जाल्यार तांकां हें दिवचें म्हण एक ही फेसिलिटी दिवची म्हण आमी एक रिक्वेस्ट करपाक येयल्ले आसा. कित्याक कलेक्टरांनी बी बरें पावल मारलें आसा 100% वोटींग करपा सारकें. सो जेन्ना 100% वोटींग एक करपाक एक प्रयत्न जाता जाल्यार आमचो एक हातभार लावपाक आमची रिस्पोन्सिबिलिटी अशें आमकां दिसल्या आनी त्या कारणा लागून हे जे वोटर्स आयडेंटिफाय करपाक आमी एक प्रयत्न करता आनी आमी एपील करता की कलेक्टरान त्या ओल्ड एज होम आसा थंय आपलो BLO धाडून हाजेर हें वेरिफिकेशन करचें तांचें, तांकां वोटींग करपाक कशें भाशेन वोटींग करपाक दिवपाक ही सवलत दिवची हें तांणी वेरीफाय करचें म्हण आमचो एपील आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर, मडगांव. अंदू वर्सा प्रायम TV 8 वर्सां पुराय करून 9व्या वर्सांत पदार्पण करता. 9 वर्सां आदीं ज्या लोकांनी प्रायम TV सुरू केल्ली तांचे आमी व्हडा मनान आभार मानतात.
फाटल्या 9 वर्सात लोकांनी आमकां दिल्ल्या सहकार्यान आनी प्रोत्साहनाक लागून समाजात प्राईम टीव्हीक एक वेगळें स्थान मेळ्ळां. आनी आयच्या ह्या घडयेक आमी आमच्या गोंयकारांक कामां निमतान गोंयभर आशिल्ल्या दर एकल्याचे आमी आभार मानतात. ज्या लोकांच्या सद्बुद्धींतल्यान प्राईम टीव्ही ही संकल्पना आयली त्या म्हान मनशाचे आमी सदांच उपकारी आसतले. तळागाळांतल्या लोकां मेरेन पावून लोकांक भेडसावपी प्रस्न आनी लोकांच्यो समस्या सरकारी दरबारी पावोवपाचें काम आमी केलां आनी तें सदांच चालू उरतलें आनी ते खातीर लागपी लोकांचें सहकार्य आतां मेरेन दिलां तशें सदांच दिवचें अशी आशा बाळगिता. प्रायम टीव्हीची 9वा एनिवर्सरीच्या निमित्तान प्रायम टीव्ही खूप खूप शुभेच्छा. पळयता की प्रायम टीव्ही खूप बऱ्या पद्धतीचें काम आमी जशें म्हणटा सोशल पॉलिटिकल कल्चरल अश्यो वेगवेगळ्यो एक्टिविटीज हातूंत लोकां पर्यंत व्हरता आनी प्रायम टीव्हीन आपलो वेगवेगळे प्रोग्राम म्हणजे आमी पळयता की आयुर्वेदा स्पेशलिस्ट योगा स्पेशलिस्ट अशे कार्यक्रम जे आसात लोकां पर्यंत व्हरपाचो प्रयत्न केलो. विशेष काम तेंचे जे आशिल्लें पर्पल फेस्टिवलाच्या निमित्तान तेंच्यांनी जें काम केल्लें त्या खातीर तेंची तोखणाय करीत तितकी थोडी की तेंच्यांनी स्पेशली प्रायम ह्या पर्पल फेस्टिवलाच्या निमित्तान खूप बरें काम केलं. हांव तेंचे 9th एनिवर्सरीच्या निमित्तान तेंचे खूप खूप अभिनंदन करता. अशाच पद्धतीचें काम चालू. नमस्कार गोंयकारांनो, आयज आमकां 8 वर्सां कंप्लीट जालीं आनी 9व्या वर्सान आमी पदार्पण केल्लें आसा. गोंय जशे खुबशे विशय गोंयांत आसात तशेंच प्रायमान दर एक विशय उखलून जाल्लेले आसा. पूण हें करता करता केन्ना 9 वर्सां कंप्लीट जालीं कळकूच ना आमकां. तुमचो जो आधार डे 1च्यान आमकां जसो मेळ्ळो आसा तो कंटिन्युअस वाडत 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 आयज आमी हळूहळू ल्हानशे भुरगे व्हड जावपाक लागलेले आसा. पूण खूब बरें दिसता कितलेशेच प्रॉब्लम्स आमच्या फुड्यान उबे जाले जावं तो कोवीड जो सगळ्यांकूच इफेक्ट जालो तातूंतल्यानूय आमी भायर सरले आनी मेजर इम्पॅक्ट जालो तो हालींच 1 वर्सा पयलीं म्हणजे आमचे सोशल मिडिया एन्टायर हॅक जाले. पण तातूंतल्यानूय आमी परत नवी पेज करून तातूंतल्यानूय झगडून परत एकदा तुमच्या फुड्यान आयले सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान आनी थंय सुद्दां तुमी तितलोच मोग आमकां दाखयलो आनी तितलेच तुमी परत एक फावट आमचेर तितलोच विश्वास दाखयलो. म्हाका दिसता हें सगळें करताना जें आमकां कंटिन्युअस आमच्या फाटल्यान जो सपोर्ट आसलो तो म्हणजे फक्त तुमचो आनी तुमच्या खातीर आमी हो चॅनल चलयता हें सदांच तुमी लक्षांत दवरा. आमी सदांच म्हणटा की तुमी जितले आमच्या फाटल्यान उबे रावतले आनी जे विशय तुमचे आसा ते विशय घेवपाक आमकां खूब आनंद जाता. आयज आमी 9व्या वर्सान वयता 9th year ऑफ प्रायम टीव्ही. खूब बरें दिसता मनांतल्यान एन्टायर टीम आमची जी आसा ती एन्टायर टीम प्रायम टीव्हीची त्याच एका नेटान फुडें सरता की आमकां लोकांचो विश्वास जिखपाक जाय, आमी लोकां बरोबर आसपाक जाय आनी सदांच आमकां ह्योच फिडबॅक आसता की तुमी आमच्या बरोबर आसात ताचे खातीर आमकां खूब बरें दिसता. नमस्कार, प्रायम टीव्ही संदीप केरकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये सुंदर प्रकारे विविध प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या बातम्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या सगळ्या टीमसाठी आज मोठा दिवस आहे कारण आज त्यांनी 9 वर्षे पूर्ण केलेली आहे. एखादं चॅनल सुरू करणं गोव्यामध्ये आणि ते तसंच 9 वर्षेपर्यंत चालवणं ही सामान्य गोष्ट नाही. पण एखादा ध्यास माणसाने घेतल्यानंतर मनुष्य काहीही करू शकतो आणि प्राईम टीव्ही हे त्याचं छान उदाहरण आहे. भविष्यासाठी प्राईम टीव्हीला आमचे आशीर्वाद. वेगवेगळ्यो कार्यावळी तशेंच सर्तींतल्यान लोकांक वाची दिवपाचें कार्य आमी केलां. भुरग्या दिसा निमतान तो दीस पुराय टीव्ही चॅनल भुरगींच सांबाळटात. वॉच एक्सायटिंग फन अँड इनोव्हेटिव्ह आयडियाज प्रोग्राम्स न्यूज बुलेटिन एपिसोड्स इंटरव्ह्यूज अँड मच मोर ओनली ऑन प्राइम. 3 वर्सां ते 5 वर्सांचो रिपोर्टर टीव्ही अँकर वा मुलाखती घेवपी आसूं गोंया भायल्यान ल्हान ल्हान माणकुल्या भुरग्यांक माची दिवन फुडल्या जिणेच्या वाटेर मुखार काडपाचें काम आमी केलां आनी हेंच आमचें खाशेलेपण. आतां मेरेन गोंयांत तरी असो उपक्रम कोणूच केल्लो ना आनी हें सगळें सांगतना आमकां खूब खोस भोगता. तुमचें आनी आमचें नातें मुखारी अशेंच कायम उरतलें आनी लोकांच्यो समस्या प्रस्नांक आमी वाचें फोडटलें हें आमचें उतर. तुमी सगळ्यांनी आमकां खूब मोग दिला. सगळ्यांचें देव बरें करूं. आयच्यो खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट नदर मारया आयच्या मुखेल खबरांचेर. काँग्रेसीन लोकसभा वेंचणुके खातीरचो जाहीरनामो केलो जाहीर.
धमकी देऊन प्रेशर घालून मनसी मोन्सेरात उमेदवारांक अर्ज फाटी घेऊन लायता, बाबूश विरोधी पॅनलाचो आरोप. आठ वर्षा सोपली, तुमच्या आशीर्वादान आणि मोगाईल प्राईम टीव्ही करता मुखावेली वाटचाल. इतल्या न्यायच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सएप करात 9637-9992-44 ह्या क्रमांकाचेर. तसेच आमकां फॉलो करात प्राईम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळत राहात प्राईम.